प्राप्ति ऑटो मोबाइल चे मालक किंवा धनंजय ठोंबरे साहेबांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। दामू खैर यांच्या शुभ सन्मानाने मात्र हा सत्कार मात्र या ठिकाणी जरा कॅमेरामन जरा कैद करा। हा सन्मान मात्र प्राप्ति ऑटो मोबाइल धनंजय ठोंबरे साहेबांचा हा सन्मान मात्र या 2000 टीव्हीच्या या सरपंच ट्रॉफी मध्ये त्यांचा केला जातोय। धीरज आणि अजय चला मॅच स्टार्ट होते। गोलंदाज मार करते गोलंदाज पहिले षटक स्लोअर पद्धतीचा चेंडू बघा जबरदस्त कामगिरी करते। पहिल्याच चेंडू वरती चकबलं जात आहे धीरजला आणि पहिला चेंडू फेकलाय दाट। एखादं मॅडम षटक एखादं कमी धावाचं षटक खांदा संघाला पुन्हा आत्मविश्वास वाढवेल या मॅच मध्ये, परंतु ते षटक कुठल्या गोलंदाजाकडून येईल या अपेक्षा करणार संघाचे कॅप्टन गोलंदाज तयार आहे। हा फटका अवैध चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धीरजला परतावा लागेल। पहिला सफलता मिळवले गोलंदाज अजयनं आणि पहिले विकेट मैदानाच्या बाहेर धीरज येतोय। ज्या चेंडूवरती पकडला झेल आणि संपवलाय खेळ धीरजचा पहिला गडी बाद। जबरदस्त मॅच मी म्हटलं होतं की पहिली मॅच ज्या पद्धतीने झाली त्याच्या पलीकडे ही मॅच होणार यामध्ये बिलकुल शंका नाही आहे। पहिला गडी पहिला धक्का पहिली विकेट भिंगार संघाला लागतोय धीरजच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का, परंतु यानंतरची मॅच चला पोंजे संघाचा कॅप्टन आणि चिन्स कांबला जयदास किंवा तुमचा कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा चिन्स कामला। आलंय या ठिकाणी पोंजे टीमचा कॅप्टन गोलंदाज तयार आहे। हा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये गुरुनाथ चेंडूच्या खाली येतोय। अजून एक बॅक टू बॅक धक्का क्रमांक दुसरा फलंदाज होईल बाद पॅस मेक पिच। 33 धावा डिफेन्स करायच्या, परंतु त्या सहजासहजे या ठिकाणी बनवून देणार नाही एखादा संघ। राम नाव खूप मोठं आहे आणि नावाप्रमाणे त्यांची कामगिरी देखील राहिली आहे। पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता। प्रत्येक खेळाडूला कसं घडवावं कशा पद्धतीनं त्याला कानमंत्र द्यावं कशा पद्धतीनं त्यांना गोलंदाजी करावी हे रामच्या अलावा अजून कुणाला माहीत असेल, कारण प्रत्येक मॅच ही डिफेन्स असतं तुमच्या एखाद्या अनुभव खेळाडूवरती। जसं MS धोनी करत आलाय प्रत्येक खेळाडूला त्याने सावरलं प्रत्येक खेळाडूची त्याने भावना जाणून घेतल्या आणि त्यानंतर मात्र एवढा दिग्गज म्हणून कॅप्टन त्याला ओळखलं जात आहे। तसंच एक कॅप्टन मी तर म्हणेन खांदा टीमकडे आहे तो अर्थातच राब। जबरदस्त कॅप्टनशिप दाखवले 3 चेंडू डॉट आलेत खऱ्या अर्थानं आणि आता प्रेशर मी तर म्हणेन आता भिंगार टीम वरती देखील पाहायला मिळतोय। चला टॉस साठी शेवटचा कॉल आहे सुनील मुकणे आले। हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये तिसरा विकेट जाईल पकडला झेल संपवला खेळ। अजून एक धक्का लागतोय भिंगार टीमला। बॅक टू बॅक जशी सुरुवात झाली होती तशी सुरुवात भिंगार टीमची पाहायला मिळते। तू चल मै आया हिट का जबाब पत्थर से हम भी किसी से कम नाही गोलंदाज दाखवून देत असताना या मॅच मध्ये काय मॅच जबरदस्त काटे की टक्कर मॅच तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल। दादाजी तुम रजा घेत असताना आपण पाहतोय प्रॉप्ती ऑटोमोबाईलचे मालक धनंजय ठोंबरे मात्र तुमचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालं आणि या स्पर्धेला अगदी शोभा आल्या त्याबद्दल तुमचं मनापूर्वक अभिनंदन। तुम्ही इथपर्यंत वेळेत वेळ काढला आणि इथपर्यंत तुम्ही पोहोचले अगदी मनाच्या अंतकरणापासून तुमचं स्वागत। टॉस जिंकलाय पोंजे टीमला। हा फटका अजून एक हवेमध्ये चेंडूचा काल विकेट कीपर गुरुनाथ कुठली चुकी करणार नाही बॅक टू बॅक मिळवलाय या षटकावरती हा चौथा
चौथा विकेट गोलंदाज अजय च्या नावावरती. जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अजय साठे. काय मॅच, मी म्हटलं होतं एखादं मॅडम षटक, एखादं दोन तीन विकेट जर का मिळाल्या तर समोरच्या टीमला तुम्ही एकदा थोडासा आउट फॉर्ममध्ये ढकलू शकता.